सांगलीतील पेठ येथील अपार्टमेंटच्या टेरेस वरती तीन पाणी खेळत जणांना पोलिसांनी ताब्यात हजार नऊशे ऐंशी रुपये रोख आणि पत्त्याची पानं जप्त करण्यात आली असून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक धनपाल बडबडे वर्ष शे एकोणपन्नास शेखर चंद्रकांत सूर्यवंशी वर्ष एकोणतीस सुभाष गणपती ताटे वर्ष बावन्न देवेंद्र भूपाल बडबडे वर्ष छप्पन्न अशोक भूपाल बडबडे वर्ष एकोणपन्नास अविनाश शिवाजी भोसले वर्ष एकोणतीस सुरेश ईश्वरा सुरेंशी वयवर्ष पंचावन्न यशवंत मारुती शिंदे वयवर्ष चौतीस आणि गजानन शिवाजी भोसले वयवर्ष सत्तावीस सर्व राहणार गणपतीपेठ सांगली असे जुगार खेळत असता ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगली जिल्ह्यातील कोरोना रोगांच्या अनुषंगानं संचारबंदीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यावरती करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्याचप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे खास पथक तयार केले आहे हे पथक सांगली शहरामध्ये बुधवारी रात्री पेट्रोलिंग करीत असता खास बातमी मिळाली की गणपती पेठमध्ये जनता लाईट हाऊस समोर गणपती पेठ ईश्वरत्न अपार्टमेंटच्या टेरेसवरती काही इसम तीन पाणी जुगार खेळत असून दंगा करीत आहेत मिळाले माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांना सोबत घेऊन छापा मारला छाप्यामध्ये तीन पाणी जुगार खेळत असताना नऊ इसम सापडले त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून जुगाराचं साहित्य पत्त्याची पाने आणि तीन हजार नऊशे ऐंशी रुपये रोख जप्त करण्यात आले त्यांच्यावरती सांगली शहर पोलिस ठाण्यात भाग सहा एकशे सेहेचाळीस दोनशे वीस कलम एकशे अठ्ठ्याऐंशी महाजुगार अधिनियमन बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे